हो आज मी माननीय इंदुदर्शनराव बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या आशीर्वादानं या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केलाय आणि 266 रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामधून मला येणारी निवडणूक लढवण्याकरता पक्षानं एबी फॉर्म सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. खरं तर असं आहे 1999 ते 2004 मी भारतीय जनता पक्षाचा रत्नागिरीमध्ये आमदार होतो आणि गेली 20 वर्ष रत्नागिरीमध्ये जे आमदार आहेत त्यांच्याबद्दल एक प्रचंड असंतोष आहे. रत्नागिरीच्या जनतेला त्या ठिकाणी बदल हवाय आणि म्हणून रत्नागिरीच्या जनतेला विचारूनच हा निर्णय मी आज या ठिकाणी घेतलाय आणि आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये मी प्रवेश करून मला खात्री आहे आणि मला विश्वास आहे 23 तारखेला नोव्हेंबरला विजयाचा गुलाल या ठिकाणी होणार आहे आणि आम्ही सगळ्या जणांच्या आशीर्वादानं त्या ठिकाणी विजयी होणार आहे. कधी अर्ज तुम्ही करणार आहात? हो, मी 28 तारीख सोमवारी सकाळी 10 ते 12 यावेळी म्हणजे रत्नागिरी उपविभागीय कार्यालय या ठिकाणी उमेदवारी अर्ज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीनं भरणार आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी मी जनतेसमोर सामोरं जाणार आहे. परंतु सगळ्या रत्नागिरीच्या जनतेचा मतदारांचा पक्षाच्या पलीकडे जाऊन आज मला पाठिंबा आहे आणि त्यामुळे एक ऐतिहासिक विजय 23 नोव्हेंबरला या ठिकाणी होणार आहे. मी आपल्याला सुद्धा सगळ्यांना त्यासाठी पाचारण करतो. उदय सामंत यांचं असं आहे आता की त्यांचं आव्हान हे असू शकत नाही कारण अनेक त्यांनी बदल आज केलेले आहेत, पक्ष बदल केलेले आहेत, त्या रत्नागिरीची जनता त्यांना कंटाळलेली आहे आणि अनेक पक्ष बदल झाल्यामुळं आणि त्याच्या अनेक अशा जनतेच्या विरोधातल्या घटना त्यांनी केलेल्या असल्यामुळं जनतेमध्ये तीव्र असंतोष नाराजी आहे आणि 5 वर्षाचा माझा अनुभव असल्यामुळं मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि गेली अनेक वर्ष भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवकांची विचारधारा घेऊन मी या ठिकाणी काम करतो.